भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना 2 क्रांतिकारी जैविक खतं दिली आहे, पण शेतकऱ्यांना त्याची माहिती पुरेशी झालेली नाही आहे. आज आपण या 2 खतांचा परिचय करून घेणार आहोत. तर इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट पुसा न्यू दिल्ली, भारतीय कृषी अनुसंधान संस्थान पुसा नवी दिल्ली यांनी दिलं आहे बायो फर्टिलायझर ब्ल्यू ग्रीन अल्गी. नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग गाझियाबाद न्यू दिल्ली म्हणजेच राष्ट्रीय सेंद्रिय शेती संशोधन संस्थान यांनी तुम्हाला दिलेलं आहे वेस्ट डिकम्पोजर. तर या 2 खतांचा परिचय आवश्यक आहे, कारण हे 2 खतं तुमच्या मातीच्या सुपीकतेसाठी म्हणा किंवा पिकाच्यासाठी म्हणा, आईबाबाच आहे. माणसाच्या बाळाला आईबाबा सर्वात महत्त्वाचे, तसंच तुमच्या मातीच्या सुपीकतेला आणि पिकांसाठी ही 2 खतं सगळ्यात महत्त्वाची. तर आपण या 2 खतांचा परिचय करून घेऊ. इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट पुसा न्यू दिल्ली म्हणजेच भारतीय कृषी अनुसंधान संस्थान पुसा नवी दिल्ली ही भारत सरकारची कृषी मंत्रालयाची अग्रणी संशोधन संस्था, भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी संशोधन संस्था. इथल्या शास्त्रज्ञांनी बायो फर्टिलायझर ब्ल्यू ग्रीन अल्गी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं. तर या खताच्या 3 विशेषता शास्त्रज्ञ सांगतात. पहिली विशेषता ही की हे खत एकदा टाकलं की दरवर्षी उगवणार, 100 वर्ष काम करणार, जन्मभर निरंतर काम करणार. आजपर्यंत असं एक तरी खत पाहिलं का की जे एकदा टाकल्यानंतर 100 वर्ष काम करेल? एकही नाही. दुसरी विशेषता ही आहे की हे खत दरवर्षी 2 टन ऑर्गॅनिक मॅटर निर्माण करणार, म्हणजे तुमच्या मातीतच 2 टन कंपोस्ट तयार होईल, तुमच्या शेताच्या मातीतच कंपोस्टचा कारखाना लागला असं समजा. आता तिसरी विशेषता ही आहे, शास्त्रज्ञ सांगतायत की या खतातून तुमच्या पिकाला सगळे 16 अन्न घटक मिळतील, म्हणजे NPK नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश 3 प्रायमरी न्यूट्रियंट्स, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर 3 सेकंडरी न्यूट्रियंट्स, झिंक मॅग्नीज बोरॉन आयरन मॉलिब्डेनम इत्यादी मायक्रोन्यूट्रियंट्स सूक्ष्म अन्नद्रव्य. तर एवढे सगळे अन्नद्रव्य आपण एका जागी कुठंतरी पाहिले का हो? मुळेच नाही. आपण युरिया टाकलं नायट्रोजन मिळतो, सुपरफॉस्फेट टाकलं फॉस्फरस मिळतं, म्युरेट ऑफ पोटॅश टाकलं तर पोटॅश मिळतं. सगळे प्रायमरी सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रियंट्स अन्नघटक सर्वच्या सर्व अन्नघटक एका जागी कुठंच नाहीत, है ना? तर मग या 3 विशेषता भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे संशोधक सांगतायत, तर आपल्याला त्याचं विज्ञान समजून घेतलं पाहिजे, कारण याचा वापर केला तर आपल्याला फार मोठा फायदा होऊ शकतो. तर आपण याचं विज्ञान आता समजून घेऊ. शास्त्रज्ञांनी जे 3 विशेषता सांगितल्या त्या विज्ञानाच्या कसोटीवर समजून घेऊ आपण. तर पहिली विशेषता काय सांगितली शास्त्रज्ञांनी, की ब्ल्यू ग्रीन अल्गी बायो फर्टिलायझर हे एकदा तुमच्या मातीत टाकलं तर हे जन्मभर निरंतर काम करतं, पिढ्याने पिढ्या काम करतं. हे कसं शक्य आहे आपण ते पाहू. तर शास्त्रज्ञांनी तुम्हाला जे दिलं आहे ते जिवंत खत आहे, जैविक आहे, शेवाळाचं बीज आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे की शेवाळ हे चिरंजीव आहे. याचं शेवाळाचा इतिहास असा आहे की पृथ्वीवर जेव्हा जीवसृष्टीची सुरुवात झाली, कशी झाली, कुठे झाली, तर जीवसृष्टीची सुरुवात पाण्यामध्ये झाली. सगळ्यात आधी अमीबा नावाचा एक पेशीय जीव आणि सायनोबॅक्टेरिया नावाचे बहुपेशीय जीव निर्माण झाले. तर ब्ल्यू ग्रीन अल्गी बाय म्हणजेच निळं हिरवं शेवाळ हे सायनोबॅक्टेरिया कॅटेगरीमधलं आहे, म्हणजे जीवसृष्टीच्या सुरुवातीला पहिल्याच टप्प्यात निर्माण झालेला हा जीव आहे. करोडो वर्षाच्या आधी हा जीव निर्माण झाला
आजही त्याचं अस्तित्व कायम आहे. नुसतंच त्याचं अस्तित्व कायम नाही, तर जगातले सगळे समुद्र, नद्या, सरोवर, तलाव, विहिरी, इतकंच काय तर खेड्यातल्या पांढऱ्या मातीच्या घराच्या भिंतीवर सुद्धा तुम्हाला शेवाळ दिसतं, है. म्हणजे हा सूक्ष्मजीव जगण्यासाठी किती सक्षम आहे हे तुमच्या लक्षात येईल. उत्क्रांतीमध्ये डायनासोर नावाचे हत्तीपेक्षा मोठे शक्तिशाली जीव निर्माण झाले होते, पण काळाच्या ओघात सगळे नष्ट झाले. हा सूक्ष्मजीव मात्र करोडो वर्षापासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे. नुसताच अस्तित्वात नाही, तर हा खेड्यातल्या पांढऱ्या मातीच्या घराच्या भिंतीवर सुद्धा दिसतो, म्हणजे सर्वव्यापी झाला आहे. सगळे नदी, समुद्र, नाले, विहिरी, तलाव सगळ्या ठिकाणी तुम्हाला शेवाळ दिसतं. म्हणजे परमेश्वराने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा, याला केवढी मोठी शक्ती दिली, केवढी मोठी जगण्याची शक्ती दिली, सर्वायवल पोटेन्शियल आपण म्हणू शकतो. आता याची ही जगण्याची क्षमता मी एका सोप्या उदाहरणाने तुम्हाला उलगडून दाखवतो. खेड्यात पांढऱ्या मातीच्या घराच्या भिंतीवर पावसाळ्यात कधी कधी शेवाळ निर्माण झालेलं दिसतं. पावसाळ्यात आभाळातून पाण्याचे थेंब पडत आहेत, ओल मिळत आहे, हे शेवाळ हिरवगार आहे. पण पावसाळ्याचे 4 महिने संपले की 4 महिन्याचा हिवाळा येतो, त्याच्यानंतर 4 महिन्याचा उन्हाळा येतो. पुढच्या 8 महिन्यात भिंतीवरच्या शेवाळाला पाण्याचा थेंब देखील मिळत नाही. ते सुकून जातं, त्याच्या पोपड्याहून खाली पडतात किंवा त्याचं पावडर होऊन खाली पडते. भिंतीवर हिरवा काळपट डाग फक्त शिल्लक दिसतो. आपल्याला वाटतं शेवाळ मेलं, पण नवीन वर्षाचा पावसाळा सुरू झाला की 8-15 दिवसातच त्याच भिंतीवर त्याच जागी पुन्हा हिरवगार शेवाळ दिसायला लागतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा झाला की जे शेवाळ मेलं असं आपण समजत होतो ते मेलं नव्हतं, तर त्याचे बीजाणू म्हणा, स्पोर्स म्हणा, सुप्त अवस्थेत भिंतीला चिकटून जिवंत होते. आणि नवीन वर्षाच्या पावसाळ्यात त्याला पाणी उपलब्ध झालं, ते पुन्हा सक्रिय झालं, पुन्हा हिरवगार झालं. लक्षात घ्या, 8 महिने पाण्याशिवाय ते तग धरून राहिलं आहे. सुप्त अवस्थेत का होईना, पण जिवंत राहिला आहे. आपण माणूस 8 दिवस पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. म्हणजे याची जगण्याची क्षमता किती चांगली झाली. शास्त्रज्ञ हुशार आहेत, ते विचार करतात की निसर्गानेच जर शेवाळाला एवढी चांगली जगण्याची क्षमता दिली, तर आम्ही या क्षमतेचा उपयोग शेतकऱ्याच्या फायद्यासाठी करू. कसा? तर या शेवाळालाच जैविक खत म्हणून शेतकऱ्याच्या हाती देऊ. जर ते घराच्या भिंतीवर वर्षानुवर्षे येऊ शकते, तर तुमच्या शेताच्या मातीत टाकल्यानंतर का नाही येणार? करोडो वर्षापासून शेवाळ याच पद्धतीने पृथ्वीवर अस्तित्वात राहिला आहे. मग तुमच्या शेताच्या मातीत टाकल्याच्या नंतरसुद्धा ते दरवर्षी पावसाळ्यात उगवणार, मल्टिप्लाय होणार आणि हिवाळ्यात उन्हाळ्यात सुप्त अवस्थेत पडून राहणार, दिसणारसुद्धा नाही. नवीन वर्षाचा पावसाळा सुरू झाला की पुन्हा उगवणार. कळलं? म्हणजे एकदा हे खत तुम्ही मातीत टाकलं की हे दरवर्षी वर्षानुवर्षे निरंतर 100 वर्षापेक्षा जास्त काम करणार. आजपर्यंत असं एक तरी खत पाहिलं का की जे एकदा आपण मातीत टाकलं तर जन्मभर काम करेल? असं एक परही नव्हतं. आता विज्ञानाच्या कसोटीवर आपण ते पाहिलं ना की कसं शक्य आहे. आता आपण दुसरी विशेषता पाहू शास्त्रज्ञांनी सांगितलेली, ती म्हणजे हे खत एका एकरमध्ये एका वर्षात 2 टन म्हणजे 2000 किलो कंपोस्ट निर्माण करेल. कंपोस्टचा कारखानाच लागेल तुमच्या मातीमध्ये. तर हे कसं शक्य आहे की शास्त्रज्ञ हवेत सांगतायत ते समजून घ्या. हे शास्त्रज्ञांनी हवेत व्यक्त केलेलं मत नाही आहे. इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट पुसा नवी दिल्ली येथे सिनियर ॲग्रोनॉमिस्ट डॉक्टर युद्धवीर सिंग आणि त्यांच्यासोबत इतर शास्त्रज्ञांच्या चमूनी
या विषयावर काम केलं. ॲग्रिकल्चरमध्ये जो विषय प्रयोगशाळेत यशस्वी होतो त्याची परीक्षा शेतात घेतली जाते, त्याला म्हणतात फील्ड ट्रायल. तर विद्यावीर सिंग साहेबांनी हे कसं घेतलं फील्ड ट्रायल ते पाहू. त्यांनी 2 हेक्टर जमिनीची निवड केली. या 2 हेक्टर जमिनीची नांगरणी वखरणी मशागत पूर्ण एकाच दिवशी ट्रॅक्टरने केली. आता याचे 2 तुकडे पाडले, 1-1 हेक्टरचे 2 तुकडे आणि 2 50-50 किलो खत कंपोस्ट खताचे पोते आणले. आता 1 50 किलोच्या कंपोस्टच्या पोत्यामध्ये 2 किलो शेवाळाचं बीज म्हणजे बायोफर्टिलायझर ब्ल्यू ग्रीन अल्गी मिक्स केलं, नीट कालवून घेतलं, सिमेंट रेती कालवतो आपण तसं, आणि 1 हेक्टरमध्ये शिंपडून टाकलं. 2 हेक्टरमध्ये 50 किलो कंपोस्ट नुसतंच शिंपडतं. फरक लक्षात आला का की जमीन सारखी आहे, मशागत सारखी आहे, कंपोस्टसुद्धा दोन्हीमध्ये 1-1 पोतच टाकला आहे. फक्त फरक एवढाच आहे की 1 हेक्टरमध्ये बायोफर्टिलायझर ब्ल्यू ग्रीन अल्गी 2 किलो टाकण्यात आलेला आहे. आता पुढे याच्यात तांदुळाची एकच जात सारख्याच अंतरावरती पेरली, दोन्हीला पाणी सारखंच आणि बाकी सगळ्या निविष्ठा सारख्या, काहीच फरक नाही. फरक एकच, तो म्हणजे 1 हेक्टरमध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, 2 हेक्टरमध्ये नाही. तर त्यांना काय आढळलं? त्यांना जे निष्कर्ष आढळले ते युद्धवीर सिंग साहेब त्यांच्या रिसर्च पेपर्समध्ये, म्हणजे मराठीमध्ये आपण शोध प्रबंध म्हणतो, त्याच्यामध्ये लिहून ठेवले आहे. तर ज्या हेक्टरमध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी टाकलं होतं त्याच्यात 5000 किलो शेवाळ निर्माण झालं 5 महिन्याच्या कालावधीत, म्हणजे भात पिकाच्या कालावधीत. लक्षात घ्या, 2 किलो बी टाकलं होतं आणि 5000 किलो शेवाळ निर्माण झालं, म्हणजे 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. तर 1 हेक्टरमध्ये जर 5000 किलो झालं तर 1 एकरमध्ये 2000 किलो, 1000 किलो म्हणजे 1 टन, है की नाही? म्हणजे 1 एकरमध्ये 2 टन ऑर्गॅनिक मॅटर निर्माण झालं, हिरवं शेवाळ. आता हे शेवाळ सगळ्या अन्नद्रव्यांनी समृद्ध आहे, म्हणजे उत्कृष्ट दर्जाचं कंपोस्ट आहे ना. आज जर तुम्ही बाजारात गेले आणि बेस्ट क्वालिटीचं कंपोस्ट, चहापत्तीसारखं पावडर असलेलं विकत मागितलं कृषी केंद्रामध्ये, तर 50 किलोची थैली 500, 550, 700 रुपयाला मिळते. अहो, 500 रुपयात 50 किलो म्हणजे 10 रुपयाला किलोभर पडलं ना. मग 10 रुपयाला किलोभर या दराने जर तुमच्या शेतात निर्माण झालेल्या 2000 किलोची किंमत लावायचं ठरवलं तर 1 एकरी 20,000 रुपये आणि हेक्टरी 50,000 रुपयाचं कंपोस्ट तुमच्या मातीतच तयार झालं आहे, केवढा मोठा लाभ आहे, है? आता हे तुम्हाला लक्षात आलं की जे शास्त्रज्ञांनी म्हटलं होतं 1 एकरी 2000, 1 हेक्टरी 5000 किलो कंपोस्टचा कारखाना तुमच्या मातीत होई तयार होत आहे, तर ते सुद्धा हवेत बोलले नव्हते. त्याचं त्यांनी फील्ड ट्रायल घेतल्याच्या नंतर दिलेली माहिती आहे, म्हणजे सिद्ध झालेली माहिती आहे. अर्थात भात पिकामध्ये शेवाळाच्या मल्टिप्लिकेशनसाठी सर्वात चांगली परिस्थिती असते, इतर पिकामध्ये तेवढी नसते. मग थोडंफार प्रमाण कमी होईल, पण केळी आहे, ऊस आहे, हळद आहे, अद्रक आहे, अशा पिकांना पाणी कायम लागतंच की. तर कमी अधिक प्रमाणात होईल. एक्झॅक्ट 2000 किलो जे भातात पिकात मिळालं तेवढं नाही होणार, पण 1.5 टन होईल, तरी काय हरकत आहे. दरवर्षी 1.5 टन कंपोस्ट तुमच्या मातीत निर्माण होत असेल आणि वर्षानुवर्षे होत असेल तर केवढा प्रचंड मोठा फायदा झाला आहे. 1.5 टन खत विकत घ्यायचं असेल तुम्हाला मार्केटमध्ये जावं लागेल, ट्रॅक्टर भाड्याने करावं लागेल आणि खत आणावं लागेल, हे तर तुमच्या मातीत ऑन द स्पॉट तयार होत आहे. ठीक आहे, आता आपण तिसरी विशेषता याची तर विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहू. ती म्हणजे शास्त्रज्ञ म्हणत आहेत की या एकाच खतामध्ये तुम्हाला सगळेच अन्नद्रव्य, 16 च्या 16 अन्नद्रव्य मिळणार आहे. NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि झिंक, मॅग्नीज, बोरॉन, आयरन, मॉलिब्डेनम सगळे
हे कसं शक्य आहे? आता तेही तपासून पाहू आपण. पावसाळ्यात आपल्या शेतात किती प्रकारच्या वनस्पती उगवतात, असंख्य, आपल्याला नावं येत नाहीत सगळ्यांचे, है ना. तर याच्यातल्या ज्या वनस्पती आपल्याला अन्न, धान्य, फळं, भाजी देतात किंवा पैसा कमावून देतात, त्यांना आपण पीक म्हणतो. त्यांना पेरतो, खत देतो, पाणी देतो, त्याच्यावर आजार आला तर औषध फवारतो. पण ज्या वनस्पतीपासून तुम्हाला काहीच फायदा होत नाही, त्याला आपण तण म्हणतो, उपटून काढून फेकून देतो. शेवाळामध्ये सुद्धा तेच आहे. सगळेच शेवाळ उपयोगी नाही आहेत. तर शेवाळाच्या असंख्य जाती आहे आणि शास्त्रज्ञांनी काही शेवाळ निर्माण केलं नाही, ते निसर्गातच होतं. शास्त्रज्ञांनी या असंख्य जातींचा अभ्यास केला आणि त्याच्यातल्या उपयोगी जाती निवडून तुम्हाला दिल्या. त्याच्यात ज्या जाती निरुपयोगी होत्या, तणासारख्या होत्या, त्यांना काढून फेकून दिलं. काही शेवाळाच्या जाती ह्या विषारी होत्या, पॉयझनस, त्यासुद्धा काढून फेकून दिल्या. अथक परिश्रमानंतर त्यांना 8 शेवाळाच्या प्रजाती आयडेंटिफाय करता आल्यात की ज्या तुम्हाला अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य देऊ शकतात. तर त्यांची 2-3 नावं सांगतो मी, सगळे नावं मलाही लक्षात नाही. मुख्य आहे ॲनाबिना, दुसरी आहे नॉस्टॅक, तिसरी आहे ऑसिलोटेरिया, आणखीन 4-5 आहे. तर याच्यातल्या कोणत्या शेवाळाच्या प्रजातीत नायट्रोजन आहे, कोणत्यामध्ये फॉस्फरस आहे, कोणत्यामध्ये झिंक कॅल्शियम जास्त आहे, कोणत्यामध्ये आयरन मॉलिब्डेनम जास्त आहे, तर एकूण या 8 प्रजातीमध्ये मिळून तुमच्या सगळ्या 16 अन्नघटकाची बेरीज पूर्ण होते. आता कळलं तुम्हाला की सगळे 16 अन्नघटक कसे मिळू शकतात? तर बायोफर्टिलायझर ब्ल्यू ग्रीन अल्गीमध्ये 8 शेवाळाच्या प्रजातीचं मिश्रण, इंग्रजीत ज्याला कन्सॉर्टियम म्हणतात, ते आहे. कळलं? आता आपण बायोफर्टिलायझर ब्ल्यू ग्रीन अल्गीचे तिन्ही गुणधर्म विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहिले. आता हे वापरायचं कसं ते पाहू. तर एकरी 20 किलो, हेक्टरी 50 किलो कंपोस्ट घ्या. या कंपोस्टमध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गीचं बीज, हे सूक्ष्म बीज आहे पिठासारखं, पिवळसर रंगाचं येतं, प्लॅस्टिकच्या बरणीत 750 ग्रॅमची एक बरणी असते. आपण एकराचा हिशोब पाहू तर 20-25 किलो तुमच्या हिशोबाने कंपोस्ट थोडं जास्त घेऊ शकता, कारण आपल्याला एकरभर हे पखरून टाकायचं आहे. तर 20-25 किलो कंपोस्ट घ्या, त्याच्यामध्ये 750 ग्रॅम शेवाळाचं बीज मिक्स करा. बांधकामाच्या वेळेला आपण सिमेंट आणि रेती कालवतो की नाही, तसं. आणि मग हे खत युरिया जसं शिंपडतात तसं पूर्ण शेतामध्ये शिंपडून टाकायचं. आलं लक्षात? आता हे तुम्हाला मिळणार कुठून आणि कसं? तर इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट ही रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. ती संशोधन करते, व्यापार उद्योगधंदे नाही करत ती. तर या संस्थेनी या खताची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर दिली आहे इकॉलॉजिकल प्रॉडक्ट इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीला, दिल्लीच्या. तर आपण इकॉलॉजिकल प्रॉडक्ट इंडस्ट्रीज या कंपनीकडून, दिल्लीकडून हे मागवू शकतो. याचा 750 ग्रॅमच्या बाटलीचा छापील दर आहे 657 रुपये. आणि जर तुम्ही ते दिल्लीवरून मागवलं, 7,600 रुपयाचं जर खत एकदाच मागवलं, तर तुम्हाला होलसेल प्राईसमध्ये म्हणजे 415 रुपयाला एक बाटली याप्रमाणे मिळतं. जे मोठे शेतकरी आहेत, ज्यांची 15 एकर 20 एकर जमीन आहे, त्यांनी इकॉनॉमी साईजची कॅन मागितली पाहिजे. ती 20 किलोची कॅन तुम्हाला 7,250 रुपयामध्ये पडते, म्हणजे जवळपास 1/2 किमतीत पडते. तर मी तुम्हाला हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर हे मागवायचं कसं त्याचा अर्जाचा नमुना देतो. तो नमुना प्रिंट घेण्याची गरज नाही, फक्त त्याच्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं साध्या कागदावर बॉलपेनने लिहा.
त्या अर्जावरती तुमचा एक पासपोर्ट साईजचा फोटो ठेवा आणि त्या कागदाचा फोटो काढून दिल्लीला आणि मला व्हॉट्सअपवरती तो फोटो पाठवून द्या. त्याच्यानंतर मी प्राईस लिस्ट दिलेली असेल, त्या प्राईस लिस्टवरती किमती दिलेल्या आहेत आणि त्यानुसार तुम्हाला बिलिंग होतं आणि तुम्हाला माल घरपोच येतो. शिप रॉकेट नावाची एक कंपनी आहे, ती तुम्हाला माल घरपोच आणून देते. जर क्वांटिटी जास्त असेल तर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने येतं. तर आता बायो फर्टिलायझर ब्ल्यू ग्रीन अल्गीची माहिती तुम्हाला समजली, सविस्तर समजली. आता आपण दुसरं क्रांतिकारी जैविक खत जे आहे ते म्हणजे वेस्ट डिकम्पोजर. तर या खताचा आपण परिचय करून घेऊ. राष्ट्रीय सेंद्रिय शेती संशोधन संस्थान, गाझियाबाद, नवी दिल्ली, इथे डायरेक्टर आहेत डॉक्टर कृष्णचंद्र साहेब. तर कृष्णचंद्र साहेबांनी शेतकऱ्यांना एक अप्रतिम छान क्रांतिकारी जैविक खत दिलेलं आहे, त्याचं नाव वेस्ट डिकम्पोजर. मी सोप्या भाषेत याला शेणखताचं विरजण म्हणतो का, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल की काय आहे. आता विरजण हा विषय आपण समजून घेऊ. तुम्हाला 10 लिटर दही पाहिजे, तुम्ही काय करता, 10 लिटर दुधामध्ये एक वाटीभर दही टाकता, एका दिवसात तुम्हाला 10 लिटर दही मिळतं. काय विज्ञान आहे बरं? विज्ञान सोपं आहे. जे वाटीभर दही तुम्ही घेतलं होतं ना, त्याच्यात लॅक्टोबॅसिलस नावाचे बॅक्टेरिया आहे होते आणि ते तुम्ही दुधात टाकल्याच्या नंतर त्यांना खाद्य मिळालं, अफाट खाद्य उपलब्ध झालं. मग ते मिंटागणिक वाढायला लागले, हजारचे लाख झाले, लाखचे कोटी झाले, कोटीचे अरब खरब झाले. अशा रीतीने त्यांनी 24 तासात 10 लिटर दुधाचं दही करून टाकलं. कळली विरजणाची ताकद. आता तुमच्याकडे जर लग्नाचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला 100 लिटर दही पाहिजे, तुम्ही काय कराल? 100 लिटर दुधामध्ये वाटीभर दही टाका, पुन्हा ते बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतात, 100 लिटर दुधाचं दही करून टाकतात, करतात ना. आता याच्यातून शिकायचं काय आहे? शिकायचं एवढंच आहे की हे जे जीवाणू आहेत त्यांना जितकं तुम्ही खाद्य दिलं तितकं ते खातात आणि मल्टिप्लाय होतात करोडो अरब. विरजणाची ताकद समजली ना. मग कृष्णचंद्र साहेबांनी हेच केलं आहे, देशी गाईच्या शेणातील उपयोगी जीवाणू आणि इतर काही उपयोगी जीवाणू यांचं विरजण करून तुम्हाला दिलं. आता त्याचा फायदा कसा होईल तेही सांग. जसं दह्याच्या बॅक्टेरियासाठी दूध हे खाद्य होतं, तसं या शेणखताच्या जीवाणूंसाठी गुळाचं पाणी हे खाद्य आहे. 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो सेंद्रिय गुळाचं द्रावण करा. केमिकल वापरू नका, आपल्याला त्याच्यात जीवाणू निर्माण करायचे आहेत, केमिकल नको आहे. सेंद्रिय गूळ, काळा गूळ घेऊ शकता किंवा तुम्ही रामदेव बाबाचं पतंजलीचं सेंद्रिय गूळ घेऊ शकता, दुसरा कुठलाही सेंद्रिय गूळ घेऊ शकता. आणि 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो गुळाचं द्रावण तयार करा. त्याच्यामध्ये 51 रुपयाची बाटली येते ओरिजिनल वेस्ट डिकम्पोजर नावानी, ती ओतून द्या. 3 दिवसात 100 लिटर शेणखताचं द्रव रूपात तुम्हाला मिळेल. तुम्हाला समजा 1 टन शेणखत टाकायचं होतं शेतामध्ये, 1 टन म्हणजे 1000 किलो. काय नाही, सोपं आहे. सिंटेक्सची टाकी घ्या 1000 लिटरची, 1000 लिटर पाणी घ्या, त्याच्यात 10 किलो सेंद्रिय गुळाचं द्रावण तयार करा आणि ही 50 रुपयाची बाटली ओरिजिनल वेस्ट डिकम्पोजरची त्याच्यामध्ये टाकून द्या. 3 दिवसामध्ये तुम्हाला 1000 लिटर द्रवरूप, शेणखत म्हणाल तुम्ही त्याला, तर द्रवरूपामध्ये खत तयार मिळेल. यालाच आपण वेस्ट डिकम्पोजर म्हणतो. आपले जे पूर्वज होते ना, त्यांच्याकडे खंडीभर गाई म्हशी राहायच्या, भरपूर शेणखत शेतातच तयार व्हायचं. आता ते शक्य नाही आहे, पण शास्त्रज्ञांनी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्हाला शेणखतातील जीवाणूचं विरजण दिलं आहे. आता तुम्हाला कुठलंच टेन्शन नाही, पाहिजे तितकं शेणखत ऑन द स्पॉट तयार करू शकता आणि तुमच्या जमिनीला सुपीक करू शकता.
कळलं. आता हे किती वापरायला पाहिजे, तर कृष्णचंद्र साहेब म्हणतात की एका एकरला जर 5,000 लिटर वेस्ट डिकम्पोजर दिलं तर ती जमीन आजोबाच्या काळात जशी जिवंत होती तशी जिवंत होईल, है ना. आणि शेतकऱ्यांचे अनुभव असे आहेत की एकरी 500 लिटर वेस्ट डिकम्पोजर महिन्याला दिलं पाहिजे. 5,000 लिटर म्हणजे काही फार मोठा खर्च आहे वाटतं का तुम्हाला? 5,000 लिटर तयार करायसाठी तुम्हाला 50 किलो गूळ लागतो. 40 रुपये किलोने 2,000 रुपयाचा गूळ होतो. 2,000 रुपयाचं खत वापरून जर तुमची माती सुपीक होत असेल तर कोणता मोठा खर्च आहे. आणि एकरी जर आपण विचार केलं तर 500 लिटर म्हणजे 200 रुपयाचंच झालं का नाही, 5 किलो गूळ लागला का नाही. सागर रावळे नावाचा एक शेतकरी आहे, माझा मित्र आहे, वाशिम जिल्ह्यामधला आहे शेतकरी. तर त्यांनी गेल्या वर्षी एका एकरमध्ये 160 क्विंटल ओली हळद काढली. रासायनिक खताचा एक दाणासुद्धा वापरलेला नाही. लक्षात घ्या, त्यांनी 5,000 लिटर जर वेस्ट डिकम्पोजर वापरलं असेल 2,000 रुपयाचाच खर्च झाला की नाही. आणि हळदीचं पीक 10 महिन्याचं आहे, दर महिन्याला जर 200 रुपयाचं म्हणजे 5 किलो गुळाचं द्रावण करून वेस्ट डिकम्पोजर वापरलं तर असा कोणता मोठा खर्च झाला 200 रुपयांनी. तसं गणित केलं तरी 10 महिन्याचे 2,000 रुपये झाले. 2,000 रुपयाचा खर्च आणि अंदाजे 3 लाख रुपयाची हळद झाली तर उत्तम शेती म्हणणार नाही का तो, कळलं. तर आता हे वेस्ट डिकम्पोजर जे आहे ते ओरिजिनल वेस्ट डिकम्पोजर नावाने येते. पूर्वी 20 रुपयामध्ये 20 ml येत होतं, आता 50 रुपयामध्ये 50 ml येत आहे, म्हणजे तोच भाव आहे. आणि हे तुम्हाला दिल्लीवरून मागवावं लागतं. मी त्यांचा फोन नंबरही देतो, पारस शर्मा म्हणून आहेत, पंकज वर्मा म्हणून आहेत, अमित महाला म्हणून आहेत, 2-4 लोक आहेत. आणि अकाउंट नंबरही तुम्हाला दाखवतो. तर त्या अकाउंटवरती समजा तुम्हाला 10 बाटल्या मागवायच्या, 510 रुपये बाटल्याचे होतात आणि 240 रुपये पोस्टेज आणि पॅकिंग, असं 750 रुपये पाठवले तुम्हाला 10 बाटल्या येतात. आता तुम्ही म्हणाल भारत सरकारने ही 2 खतं का दिली, एकच का नाही दिलं? तर आता ते समजून घेऊ आपण. माणसाच्या बाळाला जन्म देण्यासाठी, पालनपोषण करण्यासाठी आई बाबा दोन्ही लागतात का नाही? बाबा काय करतो, शेती करतो, व्यापार करतो, नोकरी करतो, पैसे कमावतो, अन्नधान्य तांदूळ डाळीचा कट्टा घरी आणून देतो, आहे का नाही. बाळाला कच्चा तांदूळ कच्ची डाळ चावत नाही, मग आई काय करते, त्या तांदूळ आणि डाळीपासून मऊ वरण भात बनवते, बाळाला जेवण देते. जेवण मिळालं, पोषण मिळालं, वाढ झाली. पिकाचंसुद्धा इतकं सोपं आहे, असंच आहे. तर इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटनी तुम्हाला जे ब्ल्यू ग्रीन अल्गी बायोफर्टिलायझर दिलं ते काय करणार आहे, तर ते तुमच्या मातीमध्ये दरवर्षी 2 टन ऑर्गॅनिक मॅटर निर्माण करणार आहे, म्हणजे तांदूळ डाळीच्या कट्ट्यासारखं. आता पिकाला हे शेवाळ्याचे हिरवे कण गिळता येत नाही, म्हणजे जसं बाळाला तांदूळ डाळ गिळता येत नाही, चावता येत नाही, तसं. तर इथे आईचा रोल सुरू होतो, म्हणजे वेस्ट डिकम्पोजरचा. तर वेस्ट डिकम्पोजर काय करेल की तुमच्या मातीमधल्या या शेवाळाच्या कणाला सगळ्या सेंद्रिय पदार्थांना कुजवण्याची क्रिया करेल, त्याचं विघटन करेल, त्याच्यातील सेंद्रिय कर्व, त्याच्यातील सगळे अन्नद्रव्य हे पिकाला उपलब्ध करून दिली. म्हणजे वरणभात जेवायला दिल्यासारखं झालं का नाही? आता कळलं तुम्हाला की ही 2 खतं जी आहे ही तुमच्या मातीसाठी, तुमच्या पिकासाठी आई बाबा आहे याची माहिती समजून घ्या आणि वापर करा. तर पुन्हा तुम्हाला अनुभव येईल उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. नमस्कार, माझं नाव यशवंत बाबूराव पल्लेवार. मी 1984 साली नागपूर ॲग्रिकल्चर कॉलेजमधून MSc ॲग्रिकल्चर केलं. माझे संपर्काचे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतील तरी मी तोंडी सांगतो, 73-85-16-61-39 आणि 94-22-15-21-91.
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती, फोन नंबर्स, खतं मागवण्यासाठी संपर्काचे नंबर्स आणि अर्ज हे दिलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्यानंतरसुद्धा मी असंच सोप्या मराठी भाषेमध्ये इतर जैविक खताचा देखील परिचय करून देईन. याच्यानंतर मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास अशा अनेक खतांचा परिचय तुम्हाला समजेल, शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत मी करून देईल. तर त्यासाठी तुम्ही मला जर सबस्क्राईब केलं आणि फॉलो केलं तर तुम्हाला ते व्हिडिओ मिळत जाते. ठीक आहे. नमस्कार.